बहिणींना झालं का नाही जेवण हे का ताई। आता तुमची पूनमताय तर आहे ना बसली आपली अशीच कर्म नाही काय येवगी गेली तुमचं दाजी गेल्या सोडायला ती पण तिकडच राहिले तुमची पुनमताय बसली काहीच कर्म नाही बघा भावांना बहिणींना आणि तुमचं काय झालं येवगी आणि तुमचं दाजी जाताना वेळा गाडी पंक्चर झाली त्यांना जायलाच पाच वाजल्या पाच पाच सहा वाजल्या आणि मग आता म्हणलं तिकडून येताना तुमचं दाजी एकटंच म्हणलं लांबचा प्रवास म्हणलं कुठं येता म्हणलं संध्याकाळचं तिने सांच रा म्हणलं मुक्कामाला मग तिथंच मग आता तुमचं दाजी आज मुक्कामानीच राहणार आहे तिथं <coughs> मग आता तुमच्या दाजींचा काय व्हिडिओ येतोय बघल तुमचे पण व्हिडिओ आता व्हिडिओ बघून ग बसल करम नाही व काय काहीच करमना हे काय बसल्यात पुरींला बी करमना पिलू अपूर्वा शिवन्या त्यांना पण ना शिवन्या म्हणती मी म्हणत लाव काहीच करमा उतरण लाव म्हणती काहीच ना आणि आधी म्हणत होती पप्पाला बोलवून घे ती का म्हणजे कधी आहे ना असं पप्पा सोडून नाहीत ना रात कधी गेलंच नाही म्हणजे असं आपलं असं कधी त्यांचा पप्पा त्यांना सोडून राहत नाहीत आणि ती पप्पाला सोडून राहत नाही त्या असं आपण कधी घे जात नाही कुठं त्याच्यामुळं पुरींला करमाना आणि एवगी गेली येवगी आता निवांत राहील तिच्या घरी जाईल आणि तुमची पुनमताई बसली चितागीती आपली येवगी गेल्यापासून आता येताल तुमचं दाजी उद्याच्याला उद्याच्याला तुमचं दाजी आल्यावर करमून जाईल एवढं तेवढं आता ते पुरी भी तर बरं का मस शिवण्या पिलू अपूर्वा पण काय आता त्या लेकरांना बी करमा त्यांना वाटतंय की मम्मी फोन मध्ये म्हणते ते पिक्चर तरी चालू करून द्या आम्हाला म्हणजे करमल आता पिक्चर लावून कुठं करमत असतंय म्हणजे तेवढंच टायमपास बघते बघू म्हणते ते उतरण उतरण ती मालिका आहे एक उतरण कोणतं गाणं म्हणती बघा अपूर्वा अपूर्वाला येतं गाणं अपूर्वा आहे ग म्हणग तो आ, का ती अपूर्वा गाणं म्हणती बघा त्या उतरण मधलं इमोशनल म्हणजे मालिक आहे आहेत गरीबीतन अशा पुढं जायचं म्हणजे कॉन्फर देणार आहे आणि अपूर्वा <coughs> गाणं पण म्हणतो घेतलं बघा आमच्या भावांना बहिणींना अपूर्वा दाखवल म्हणून गाणं हे अपूर्व इकडं आणि आज नवीन वर्षाच्या आमच्या बऱ्याच भावांनी बहिणींनी सगळ्यांनी पुनमताईला दाजीला योगिताला तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या पुनमताईच्या कुटुंबाला त्याच्याबद्दल सगळ्यांचं सगळ्या भावांचं बहिणींच मनापासून धन्यवाद तुमच्या पुनमताईकडून ये ना अपूर्वा चल अपूर्वा म्हणते बघा उतरांमधलं गाणं कोणतं गाणं आहे बघू आपण लय भारी म्हणती पण गाणं भावांना बहिणी न आता ती उतरण मधलं मिट नाही सकती हाथों से किस्मत की निशानी टूटे सपनों से सजी है इनकी कहानी किसी का जीवन है सपना किसी का सपना है उतरण हा आणि काय झालंय भावांना बहिणींना अपूर्वाची तब्येत खराब झालेली आहे म्हणजे अपूर्वाला पण सर्दी झाली तुमच्या पूनमताईला पण झाली त्याच्यामुळे आहे ना अपूर्वाच जरा काय घसा दुखतोय अपूर्वाचा तर आता सर्दी खोकला आणि दुख तिकडंच तर उद्या आल्याच्या नंतर दवाखान्यात तुमची पूनमताई बिन दुघी जाणार वातावरणात ह्या बिघड असल्यामुळं अका ही दुखतय नाकात का नाही हळूहळू जल घालूया आम्ही कुठे नडी नाकात नळी आता तुमच्या पुन्हा यायचं कसंय सर्दी झाली ग बाई <coughs> सर्दी झाली ना झाली नाकात हो नळ्या वडायला आपली ठेवत असती मी संग आणि अपूर्वा बी वडत होती ही नाकात नळी थी वाढल्या जरा बरं वाटतं जीवाला दादाची आई येऊन बसली या तिला बी नाही तिकडं सोबत कोण तिचं मालक गेले गावात वाटतं त्याच्यामुळे बसले आपली येऊन सर्दी झाल्यावर बेकार आणि पिल्लूची पण तब्येत खराब आहे पिल्लूच पण दुखत या पिलू आज बरी आहे पिलूला दवाखान्यातून नेल्यापासून ही पिलू बरीच आहे का आता सुत्यार घालते आपली थंडी गारठ्याची पण आज काहीच कर म्हणा बाया काय म्हणा तुम्ही भावांना बहिणींना आज काय म्हणजे काहीच करमा बी चिता उदास त्या आणि तुमची ताई बी म्हणजे करम नाहीच काय आंगड बांधून घेतलं म्हणजे थंडी गारट्याचं बरं असतंय गार सुटलंय ना त्याच्यामुळं लेकरावाने ते वाळाव त्यातले आपलं आंगड बांधून घेतलं ना बरं वाटतं मग थंडी गारट्याचं व बाकी दुसरं काय नाही आता शिवण्या बी घालून बसली आंगड टकूच सगळ्यांनीच घातले ती आंगडी टकूची म्हणलं चला भावान बहिणींच परत आहे ना जशी एवढी गेली तसं अजून काय आपण व्हिडिओ बनवलाच नव्हता म्हणलं चला भावान बहिणींसाठी एखादा व्हिडिओ बनवावा वाट बघत असतात आमचे भाऊ बहीण ताईचं चा काय चाललंय भाच्यांचं काय चाललंय दाजींचं काय चाललंय सगळ्यांची वाट बघत असते आता तुमच्या ताईने काय योगीता गेल्यापासून काय व्हिडिओ टाकला नाही भावानं बहिणींना ती काय झालं सर्दीमुळे जरा घशात प्रॉब्लेम ही नाही होतोय ना घसा तडताड करतो सर्दीमुळे आणि वातावरणात तर असा बिघड झालेला आहे तुम्हाला तर माहीतच आहे त्याच्यामुळे इकडं थंडी डोंगरच्या साईडला असल्यामुळे इकडं थंडी भरपूर वाचती आणि थंडी भरपूर वाजत असल्यामुळं सकाळच्या पारी जर लवकर उठलं ना तर मग गार इतकं लागतं इतकं गार लागतं मनाने नाकातून पाणी येतं एवढं थंड आहे इथं इतकी बेकार थंड आहे आणि डोंगराच्या साईडची थंड म्हणजे बेकारच असती आणि त्यात काय झालंय पुसाचा महिना पुसाचा महिना तर तुम्हाला माहीतच असतो कसं काय असते थंडी पुसाच्या महिन्यात तर भरपूर थंड असती आणि इकडं वारं जास्त चालू असतं या वार जास्त चालू असल्यामुळं जास्त थंड असते आता दोन तीन दिवस तर काय झालं आबाळ निघत या आबाळ निघतंय त्याच्यामुळं तरी काल एवढं गार नाही लागलं आणि काय झालं आता तुमचं दाजी गेलं सकाळी येवगीला सोडवायला आणि लाईट होती डीम डीम लाईट असल्यामुळं येवगीचा झम्पर पण शिवायचं झालं नाही तिला साडीवर जी घालून जायचा होता तिचं म्हणजे ती तुम्हाला तर दाखवली व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलीच असेल योगीला जी काटा पदराची साडी घेतली होती तुमच्या पूनमताईनी त्याचा काय झम्पर शिवणं नाही झालं बहिणींनो त्याच्यामुळे योगीला तुमच्या पूनमताईनी स्वतःला आणलेली साडीच दिली म्हणलं जा घालून आणि ती कशी आहे म्हणजे साधी होती ना साडी त्याच्यामुळे काळ्या झम्परवर मॅचिंग होत होती आणि काटा पदराच्या साड्यांचं कसं आहे त्या दुसऱ्या साड्यानं म्हणजे झंपरांवर मॅचिंग होत नाही त्या आणि एवगीला मग बहारी वाटत होती ती साडी एवगीला दिसत होती का नाही बारी तुम्ही तर बघितलीच आणि मग लाईट आता दुपारपर्यंत लाईट काही फुल नव्हतीच त्याच्यामुळं आपल्या जी घराला पाणी द्यायचं होतं वर ती बी राहिलं होतं आणि तुमच्या दाजांना त्याच्यामुळंच काळजी पण राहती की आता पाणी फिनी द्यावं लागतं घराला आणि मग एकटीला आवडतंय नाही आवडत अंदाज लेकरं बाळ ती घरदार सोडून तुमचं दाजी पण असं राहत तर कुठं पण आता काय टायमच होता का राहायचं आता म्हणजे झालतच तसं गाडी दोनदा पंक्चर झाल्यामुळं तुमच्या दाजींना मग म्हणलं मीच म्हणलं तिथंच राहा आजच्या दिवस मुक्कामाला आणि मग उंद्याच्याला या रातचं अंधारचं मग झाली कुठं गाडी पंक्चर फिंचर तर काय करायचं अंधारा इंदाराचं कोण मदतीला पण सहजासहजी सा लवकर धावत नाही अंधारा इंधारात म्हणजे माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच होतो ना संध्याकाळच्या वेळी त्याच्यामुळं म्हणलं मग राहा आणि उद्याच्याला आपलं निवांत धमानिया मग आमच्या भावांचं बहिणींच जेवण झालं का नाही का आता तुमच्या ताईला अजून जेवण बनवायचं आज काही दिवसभर करमत नसल्यामुळं तुमची पुनमताई काय जेवण फिवण काय केलंच नाही जेवणावर काही ध्यानच नाही लागलं आता योगी गेली त्याच्यामुळं आणि तुमचं दाजी पण नव्हतं घरी त्याच्यामुळं काय करामलंच नाही आता आपला चांगला बेत बनवावा चांगला मस्त पैकी काहीतरी आता भूक पण लागली तुमच्या पुनमताईला भरपूर तुमच्या दाजींबरोबर येवगी बरोबर झालं बोलणं घरच्यांबरोबर झालं बोलणं आताच फोनवर तुमची ताई बोलली सगळ्यांसंग तुमच्या पुनमताईचं आता बोलणं झाल्यामुळं जरा बरं वाटतंय म्हणजे आता सुखरूप गेले तिथं घरी तसं आपल्या भोलेनाथाची कृपा तर हायच तुमच्या पूनमताईवर तुम्हाला था 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 तर चांगलं माहित आहे भोलेनाथ आपलं भोलेनाथ आहेत की आपलं भोलेनाथाची कृपा तर तुमच्या ताईवर सदैव हाय प्रत्येक अडचणीत भोलेनाथ तुमच्या ताईला साथ देत्यात मदत करत्यात म्हणजे कुठं बी कुठल्या रूपात येऊन तुमच्या ताईला मदत करत्यात भोलेनाथ भोलेनाथाची हाय साथ तुमच्या पूनम ताईवर दाजीवर तुमच्या भाच्यांवर भोलेनाथाची कृपा हाय त्यात तुमचा आशीर्वाद पण आहे भावांना बहिणींना त्यात पण नाही काय एवढं अपूर्वा झेंडूबाम लावायचा की बाई डोक्याला आणि ती चोखायच्या गोळ्या आणल्या होते ना संपल्या सगळ्या संपल्या असं वय झेंडूबाब लावायचा डोक्याला जरा अंगाव घेऊन तिची तब्येत सर्दी मुळ ही झालंय ना सर्दी मुळ जरा लेवाने होत सर्दी झाल्या तुम्हाला माहित असेल कसं काय होतं ती सर्दी ही बेकार दुखणं असतंय ना डोकन ही नसत होतं होत थंडी तापासा वाजून आल्यावाने होतं सर्दीचं दुखण्याचं तसं काम आहे हा का हिरबा डोकस सकट विचारलं नाही काय मन ध्यानच लागलं नाही कशा त्याच्यामुळं डोक्स नाही विचारलं काय नाही आता उद्या तू उद्याच्याला चला इचरीन डोकं फिक इचरत नाही तुमची आहे डोकं नाही विचारलं काय नाही काय नाही आता काय कर्म नाही बी चला म्हणला आता भावान बहिणींबरोबरच आपलं बोलावं एखादा व्हिडिओ बनवा तसं जर समजा झालं तर लाईव्हला आली तर येईन नाही तर आपली जम्पर शिवत बशीन तेवढाच करमणूक होईल जम्परच शिवत बशीन मग जम्पर शिवत शिवत जर झालं तुमच्या संग बोलणं गप्पा गोष्टी कराव्या म्हणलं तर मग करीन आता तुमचं दाजी उस तर करमायचं नाही तुमच्या पूनम ताईला ला आता पुरींनी तर केली झोपायची तयारी चला आपलं निवांत झोपावं काय करता मग सगळ्या भावांना बहिणींना जेवण करा नवीन वर्षाचा कुणी काय काय बेत बनवलाय नक्की तुमच्या ताईला सांगा कमेंट मध्ये आणि दा तुम्हाला दाजींचे पण काय काय चाललंय काय करतात दाजी दाजींनी काय जेवण बनव खाल्लं काय बेत पूनम ताईच्या तुमच्या माहेराला बघा आणि सांगा तुमच्या पूनम ताईला पण काय बेत बनावला होता ती घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भावांना बहिणींना भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये पण सगळ्यांनी भारीपैकी पैकी बनवून खा जेवणाचा व जेवणाचा बेत बनवून खा म्हणलं आता आपण आहे ना निवांत दोन घास खाऊन पिऊन निवांत मग झोपतो आता मस्त पैकी कोणाची एक कोण नुक दोन नको होय शिवन्या <laughs> काय हा शिवण्या म्हणती एक कोण नुक दोन नको शिवण्या बी म्हणती एक नको दोन नको पाणी प्यायला गेली आता जेवण करायचं अजून भावांना बहिणीनं आपल्याला जेवण नाही केलं अजून बनवलंच नाही तुमच्या ताईने जेवण आता बनवती जेवण चांगलं मस्त पैकी काहीतरी चणचणीत झनझणीत आणि मस्त पैकी खाती पुरींला भी जेवाय लावती अपूर्वाला शिवण्याला पिलूला कर्म ही ही करमना शिवण्याला भी करम आहे भावानं बहिणीनं शिवण्या लागली होती सकाळी महागर रडत होती लय मोठ्या मोठ्याने होय पण बर झालं नाही लावली तीच गाडी दोनदा पंक्चर झाले त्यांनाच एक दोन किलोमीटर असं चलत जावं लागलं होतं पंचरीच पंपचर काढायला आणि शिवण्या असते तर जास्त आपद झाली असते का नाही सांगा बरं तुम्ही शिवण्याला कळतंय का लिखरू आहे शेंडी बांधली बा का मस्त पैकी मामांना मावशांना जेवण झालं का विचार की मामांना मावशांनी जेवण झालं का आज काय काय खाल्ला नवीन वर्षाचा बेत आज काय काय खाल्ला नवीन वर्षाचा बेत हा सगळ्यांनी सगळ्यांनी मस्त पैकी व्यत बनवून खा म्हणा मस्त पैकी व्येत बनवून खावा हा आम्ही पण खाणार आहे आता आम्ही पण आता खानाने हा चला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये शिवान्या बाय बाय करा बाय अपूर्वा तर काय झोपली आता तिची तब्येत नाही बरोबर म्हणल्यावर आणि पिलू पण झोपलेली आहे बाय बाय सगळ्यांना गुड नाईट टेक केअर भेटू मग उद्याच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय